पेडणे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। सकाळ दुपार आणि तिन्ही सांजेला ऐन कामाच्या गडबडीच्या वेळी वीज अचानक गायब होत असल्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। वीज पुरवठा अचानक बंद झाल्यानं सर्व कामं ठप्प होतात। वीज पुरवठा बंद झाल्यानं आपल्या कामांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही त्याचा परिणाम होतो। वीज दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या नावाखाली वीज खातं अधूनमधून हक्कानं शटडाऊन करून कामं करत असतानाही कधीकधी अर्धा दिवस वीज बंद करून नागरिकांना हैराण करून सोडलं जातं। या संदर्भात पूर्वसूचना दिली तरीही काहींना त्याची कल्पना नसते, त्यामुळे अचानक वीज गेल्यावर त्यांची तारांबळ उडते। पेडणे तालुक्याचा विचार केला तर चांदेल जलप्रकल्प पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे। 2 तास जरी वीज नसली तरी किमान 12 तास पाणी नसतं। वीज नाही तर पाणी नाही अशी स्थिती पेडणेवासियांची झाली आहे। त्यामुळे आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशा शब्दात पेडणेवासियांनी वीज खात्याला विनंती केली आहे। सध्या पेडणे वाटारांनी लाईटीचे प्रॉब्लेम खूप जाता, तुमका किती असता एक महिला म्हणून? हांव विनिता मांद्रेकर आणि कोरगावसून हांव उलयता। मेन म्हणजे आमकां म्हणतात तशी लाईट मेन जाय आणि उदीक जाय। लायटीचेच जर तुम्ही विचारल्यात जाल्यार लायट पळय, सकाळची तर डेल्लीच वयता, सकाळची आणि सांजची 7 झाल्या उपरांत बेगिनाय वयता, दोनपारचीही वयता। सपोज जर कोण आपल्या कामा खातीर जर भायर सरता, सकाळी रांधून करून भुरग्यां खातीर दवरता, त्यांना लायट नसता। हां, दोनपारा जर कितें करून गेल्यार दोनपाराय ना, रातचे जर आमी लेट येयली, भुरगीं आमचे काळोखांत रावता, ताका लागून आमी कितें करपाचे ते आमकांच वेचन पडला। तुम्ही जर कोणाक संबंधित कोणाक अधिकाऱ्यांक विचारले जाल्यार कितें सांगतात ते? आमी एक हांव जाल्यार विचारता तेंकां, पळयात एक तर आमी पेडणेकार, हांव पेडणेकारूच म्हणटा, हांव पेडणेकाराचे पेडणेकारांसूनच म्हणजे कोरगांव म्हणजे पेडण्यांसून येयला। तेंकां आमकां तुमी का तुमचे कडेन जर काम मागोवंक गेला जाल्यार तुमचे कडेन मेळना। आमची अशी 10 जाणां बायलां जावन जर कितें काम करतली जाल्यार ते आड येतात। तूं म्हणटले कितें, आमी जर लायट ना संबंदी सकाळी जर आमी भायर सरतली रांदून करतली जाल्यार आमकां करूंक मेळना। दोनपारां जर येतली अशें काम करून आमी 4 जाणां मेळून जर कितें बिजनेस करतली काळोखान कशें करतली? आमी कोणाची ऑर्डर घेतली जाल्यार कशी कंप्लीट करतली? ती करूंक मेळना। 3 जाणां गेली भुरग्यां खातीर आमकां हें करुचें पडटा, कित्याक काळोखान रावचे। ताका लागून हांव एक सांगूंक सोदतां की लायटीचो आनी पाणयाचो प्रॉब्लम कितें आसा तो बेगिना सॉल्व करपाचो। बालगंधा तशेंच आमचें जाता, आमी सकाळी उठून धबधबो करूंक वचो आसलो भुरग्यांचो तर आमकां लायट मेळना। तशेंच आमकां सकाळीच उठून कामाक जावचें आसल्यार आमी 7 जाणां मेळून अशें धंदो करता, जे खातीर अशें करता ते येवच्या साठी आमी कपडे उपडे धुवपाक गेले तर पाणी ना, लायट गेली नंतर पाणयाचो प्रॉब्लम जाता, पाणीच येयना आमकां। मागीर पाणयाचो आमकां खूब हें जाता आनी लायटीचोय प्रॉब्लम जाता, ते तेंच्यांनी सॉल्व करता। लायटीचे तशें प्रॉब्लेम खुबूच जाता। आतां पळय सांजचे 7 म्हटल्यार लायट जाता, आमी आतां कितें बिजनेस करता, गाडो आसा आमचो, लायट जाता ताका खातीर आमकां थंय भंय दिसता न्हू लायट ना म्हणटकीर। एक लायट जाता येता अशेंय बी जाता, प्रॉब्लेम बल्ब बी खंय वयता काय आतां अशें। आतां आमी बिजनेस करता न्हू, आतां आमची लायट ना, आतां आमी कितें करपाचें, कशें म्हणून हें करपाचें? लायट नासतात प्रॉब्लेम जाता, परतें पाणी तर नाच, आतां कितले दीस जाले आमकां पाणी देयना। ह्या संबंदीत तुम्ही कोणाक सांगलेल्यात, आमदाराक किंवा आणि कोण? म्हणजे कितें आतां म्हटलें, कोणाक जर फोन केला जाल्यार तो सांगता पाणी ना, आमी कितें करता वयरसूनच पाणी धाडिना। लायटीचें काय आमी तशें अजून उलोवंक ना, कित्या खातीर लायट आलीच जाता, पूण खूबदां जाता लायटीचें कितें म्हणून खंयच्या डिपार्टमेंटांत केन्ना वयतले कशें वयतले अशें प्रॉब्लेम जाता। गेल्या उपरांत आन्सरां तेंची आसतातच न्हू, कांय उपयोगच जाना ना, उलोवन सुद्दां कांय उपयोग जायना। आतां एक हांव आतां हांगा उलयलें न्हू, फाल्यां म्हाजेच आसतलें, हांव अमक्याची बायल उलयली न्हू, आतां म्हाज्यारूच बोट आसतलें की ही बाबा उलयता। हां, एक खूब स्वताक शाणें समजता, पूण हे प्रॉब्लेम आमचे कोण सारके करिना म्हणून आमकां त्रास जाता की आमी आतां कोण उलोवंक शकना, कोणाक फोनय करूंक शकना आनी कांयच करूंक शकना। केल्या उपरांत टार्गेट कशें आसा, तीच उलयली न्हू, तेंकांच पाणी नासता, तेंकांच हें नासता। अशें फाल्यां म्हणटलें हेका पाणी जाय सोडपाचें ना, म्हणून आमकां पाणी परत मेळना, तशें लायटीचें अशेंच जाता, ताका लागून उलोवपाक कोण बगीन ह्या खातीर।